ऐकलं का, शास्त्रानं यांना प्रायश्चित्त दिलं आणि सोडले की कागदावरचे घोडे सगळे. शास्त्राचा धर्माचा विचार केला तर आपल्यासाठी हे सगळे आजही बहिष्कृतच आहेत. आणि ते रानडे त्यांनी घेतले म्हणे सर्वांसमोर प्रायश्चित्त. धिक्कार असो, सुधार की ना हे असलं विपरीत वर्तन काय तर म्हणे. हे कट धर्माभिमानी लोकांनी आपला छळ मांडला म्हणून प्रायश्चित्त घेऊन आपण त्यांची खोड मोडली, तेही मित्रांच्या आग्रहास्तव. असे म्हणाले न्यायमूर्ती, धन्य आहे अगदी. आणि त्या भटांनी तर म्हणे आपल्या वृद्ध मातोश्रीची सबब सांगितली. हे तर काहीच नाही, प्रायश्चित्त म्हणजे पश्चाताप नव्हे, ते फक्त लोक मनोरंजन आहे असे म्हणे उभयतांकडून सांगण्यात आले. रानडेंचं सोडा हो, टिळकांचं काय, नातूंच्या मुलाने प्रतिज्ञा केलेली ना की टिळकांना चांगला धडा शिकवणार म्हणून, त्याचे काय झाले. काशीच घेतले म्हणे प्रायश्चित्त त्यांनी, परंतु नातू तो पुरावा मानावयास तयार नाही. आता हे पुरावा मानत नाही तो वर टिळकांवरचा बहिष्कार मागे कसा घेणार. कसं होईल माझ्या पोरीच्या लग्नाचं, लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, बाकी सगळी तयारी झालीय, पण लग्न लावायला गुरुजीच मिळत नाहीयेत. आधीचे गुरुजी तोंडही दाखवायला तयार नाहीत, गेले ते गेलेच. परमेश्वरा, कसलीही परीक्षा बघतोयस रे बाबा. बोला. मी उपाध्याय, न्यायमूर्ती रानडेंनी मला पाठवले आहे. होय, काय काम काढलं? तुम्हाला उपाध्यायांची गरज आहे आणि घरात मुलीचे कार्य काढले आहे असे कळले म्हणून. अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही, परंतु आज कुठलाही मुहूर्त नाही आणि लग्न तर आज नाहीच नाही. अहो, असं काय करताय, मुहूर्ताची अक्षत ठेवायला जायला नको का? मुहूर्ताची अक्षत ना, द्या ना, मी कुठे थांबवलंय? पण ही कसली रीत आहे, दर्शनास म्हणून जायचे आणि अक्षत ठेवून परत यायचे, इतकी साधी गोष्ट आता सोहळा कसला करताय? अहो, पण मी तुझे या बाबतीत काहीही ऐकायचो नाही. हे असलं वाजंत्री, ताशा आणि मिरवणुका मला जमायचं नाही. ठरलं म्हणजे ठरलं, चर्चा नको. घरातलं पहिलं कार्य आहे, सगळं काही रीतीला धरून व्हायला नको. माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेत असेन कदाचित, परंतु या ग्रामण्याच्या काळात जरी तुम्ही उभयता आणि अक्षता दिलीत तरी त्याचा गाजा वाजा झाल्याशिवाय राहणार नाही. पण मग आता काय करावं म्हणताय? यावर मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या मूळस्थानी कोकणात जाऊन अक्षत करू शकता. नाही, अजिबात नाही. म्हणजे या रिकाम टेकड्या पुणेकरांना घाबरून मी कोकणात जावं असं म्हणणं का आपलं? जमायचं नाही. इतकंच असेल तर स्वतःच्या घरातल्या देवघरात मी अक्षत ठेवीन. का पण, का आपण सगळं असं चोरट्यासारखं करायचंय घरातल्या घरात? मामनजींचं श्राद्ध आपण चटावर उरकलं, मी काही बोलले का? नाही ना. मग आता लेकीचं कार्य सुद्धा असं सुरकून घेऊ म्हणताय? कसे करा बुवा, निमूटपणे गणपतीच्या मंदिरात अक्षत ठेवायला जा. तिथे कुणी काही हटकलं तर मी जवळच आनंदोद्भव थिएटरात बसलेला असेन सभेत. मला येऊन सांगा कुणाची काय हरकत आहे, मी पाहतो. चला, येतो मी. थांबा गुरुजी, मला विचारायचंय काही. अक्षतीचं सगळं नीट पार पडलं का? काय अर्थ या चिडचिडीचा? सकाळपासून पाहतोय तुझी धुसफूस आपली चालूच. तुझा त्रागा मला समजत नाही असे नाही,
परंतु माझ्या सामाजिक आचारनीतीतले हे एक आद्य तत्वच होते. माझा वाद काही समाजाशी नाही, परंतु ख्रिस्त्याच्या हातचे चहा पाणी घेणे हा जर धार्मिक गुन्हा ठरून गळ्याशी बसलाच तर प्रायश्चित्तरूपी शिक्षा देण्याचा समाजाचा अधिकार आपल्याला मान्य करावाच लागेल. परंतु हा समष्टीरूप समाजाचा अधिकार जरी मान्य केला तरी आपल्याशी वाद घालणाऱ्या या प्रतिपक्षीय व्यक्तींचा हेकेखोरपणा मात्र मी सहन करणार नाही. तुमच्या कार्याच्या तुमच्या विचारांच्या आड मी आजवर कधीही आलेली नाही. तुमची पत्नी म्हणून प्रत्येक अग्निपरीक्षा हसत हसत पार केली आहे मी. पण आता मी फक्त तुमची पत्नी नाही, आपल्या मुलांची आई सुद्धा आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत आपली जी कर्तव्य असतात त्याची तुम्हाला जाणीव करून देत होते फक्त इतकंच. आपल्यासाठी नव्हे, आपल्या मुलीसाठी नमत घ्या असं म्हणत होते. अक्षतीचा समारंभ पार पडला, नशीब देवळात कोणी काही नाही बोललं. पण लग्न म्हटल्यानंतर 10 गोष्टी निघणार, कशा पार पडणार त्या, कसा निभाव लागणार बोला. भामे, भामे, मामंजी पाणी दे जरा. घ्या. जेवढी जमतील तेवढी आमंत्रण करून झाली आहेत तर किती लोक येतात बघू. कसं करायचं हो मामंजी, तुम्हीच सांगा. आपल्या घरातलं हे पहिलं कार्य, चार माणसं देखील आली नाहीत तर कसं व्हायचं. तेच आहे खरा, बाळ नाही म्हणतो का प्रायश्चित्ताला. तू त्याला समजावून सांगितलंस का मी बोलू. हो ऐकले. मुळात या विषयावर मला कुणी काही समजवणे लागतच नाही. प्रायश्चित्त घ्यायचं की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे, मला ते कळते. बर, आणि प्रायश्चित्त घ्यायचे झालेच तर ते मी कुठल्याही रीतीने कुठेही आणि कसेही घेईन. बाळ बघितलं. आम्ही आणखी एक समस्या उद्भवली, ती आली का तुझ्या ध्यानात. आता कसली समस्या, सतत एक समस्या दूर होतीये तर नवीन उद्भवतेच आहे. माझे तर आता बाई अगदी हातपाय गळायची वेळ आली. काय झालं. अग बाकी सगळं करता येईल, अगदी उपाध्याय आला नाही ना तर पोथी घेऊन मी स्वतः बसेन तिथे मंत्र म्हणायला. पण आता घरात कार्य काढलंय, चार लोक येतील, त्यांच्या स्वयंपाकाचं कोणी करायचं, ब्राह्मण आचारी आणायचे कुठून. अगो बाई हे तर ध्यानातच आलं नाही माझ्या. आता हो मामंजी, म्हणजे मी आता मुंजीत बसू, ती तयारी करू का स्वयंपाक करू, आणि इतक्या माणसांचा स्वयंपाक व्हायचा तरी कसा माझ्या एकटीच्याने. कमीत कमी चार हात तरी लागतील मदतीला, कसं व्हायचं. करूया करूया, करू काहीतरी. कोण भामे. मी मस्त. इतक्या वर्षांनी वाट कशी चुकली ग तुझी. मी कोण ग. ओळखा भाऊ तुम्हीच. कृष्णी. आणि हा अव्हा विश्वनाथ. केवढा मोठा झाला ना.
बाई ये पोरं बघता बघता मोठी झाली, कसे दिवस सरतात ने. अगं काल परवा बोबडं बोलत, पायात वाळे घालत दुडू दुडू धावणारी ही कृष्णी किती गोड दिसते ग. मी मिली बोलत काय बसली, मला सांग काय खाणार तुम्ही. अहो आता कशाला खायला, काही नको बसा तुम्ही. असं कस, इतक्या वर्षांनी घराला पाय लागले तुझे, अशी थोडी जाऊ दे. बस काहीतरी गोड घेऊन येते. इतकी गोड पोरगी माझ्या घरी आलीये. त्रास होतो बस. घे ग, मी घेऊन बघते चव. काकू इतकी वर्ष झाली तरी तुमच्या हाताची चव जशीच्या तशी, काहीही बदल नाही त्यात. आजी छान झालीये हो. धामे किती मोठी झालीस ग, बघता बघता लग्नाच्या पोरीची आई झालीस. हो म्हणजे खर तर माझं त्याच संदर्भातलं एक काम होतं तुमच्याकडे. तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही कराल का. तुझं काम आणि माझ्याकडे, बोल ना. आणि तुला कधीपासून माझ्या परवानगीची गरज लागायला लागली. नाही नाही तसं नव्हे, पण तुमच्या कानावर आल्याच असतील ना गोष्टी. घरात हे कार्य उभं राहिलंय आणि आमच्या कुटुंबावर असं. हो माहिती मला, कुणी आचारी मिळणार झालाय काकू, म्हणून तुम्हाला विचारायचं होतं की लग्नाचा स्वयंपाक तुम्ही कराल का. न करायला काय ग, आनंदानं केलं असत. पण तुझ्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना खानावळवाल्या विधवेच्या हातचा स्वयंपाक चालेल का. खरंय हो तुमचं, पण आता समोर इतके पेच आहेत ना की नक्की कुठला सोडवावा ह्याच विचारात मी असते. तुम्ही म्हणताय तो मुद्दा येऊन गेला होता माझ्या मनातही, पण आता कसं करावं काही सुचेनास झालंय. अगं स्वयंपाक करायला काही नाही, सवय मला इतक्या पानांच्या स्वयंपाकाची. हाताखाली माणसं सुद्धा आहेत मदतीला, पण मी रांधलेलं वराड्याला चालायला हवं ना. करायला जायचो एक आणि व्हायचंय आहेच. बळवंतराव नाहीच म्हणतात का प्रायश्चित्तला. अहो तर काय सांगू मी तरी. प्रायश्चित्त घेणे हे तुरुंगवासाच्या शिक्षेप्रमाणे मानले तरी तो तुरुंग एका ठिकाणी नाही, तो असला तरीही तो बंदिस्त नाही, व बंदिस्त असेल तेथेही त्याचे अधिकारी ठरलेले नाही. कोठे तरी तुरुंगात जाऊन बसून आल्याचा दाखला असला म्हणजे झालं. आता या कामासाठी मी काय म्हणून मिशी उतरवून देऊ. कृष्णे कांटे बामे काय आठवतोय का. काय काय मला पण सांगा ना. काही नाही. अगं कृष्णे तुझी आई सुद्धा ना तुझ्या वडिलांची हुबेहूब अशीच नक्कल करायची. काय खरंच गप्प बैस तू. हो काकू आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चालला हिचा. आता लग्नाला आली तरी सुद्धा जरा म्हणून पोक्त पण नाही तिच्यात. कसं व्हायचं तिचं मला सतत काळजी लागलेली असते. तुझ्यावरच गेलीये, पोर कोणाची आहे. आमच्या मते देशकाल व समाज यांची स्थिती लक्षात आणून मग काय सुधारणा करणे असेल ती करावी. आम्ही सर्वच संसारी आहोत, सर्वांचंच इष्ट आप्त सोयर असून त्यांनी आपणा बरोबर व आपण त्यांच्या बरोबर आनंदाने राहावे अशीच आमची इच्छा आहे. अशा स्थितीत जी सुधारणा करणे असेल ती आपल्या मर्जीप्रमाणे होईल असे नाही.
काही प्रसंगी समाजाचे म्हणणे आपल्याला मान्य करावे लागेल, परंतु काही प्रसंगी आपले म्हणणे समाजास पटवून देणे इष्ट होईल. असा देवघेवीचा प्रकार चालू राहिला म्हणजे जी सुधारणा होईल ती कायमची असेल. परंतु ज्याला केवळ आपल्या डोक्यातल्या कल्पना अंमलात आणावयाच्या असतील, त्याने सहाराच्या वाळवंटात आपले झोपडे बांधून तेथे खुशाल आपल्या मनाला मानेल तसे आचरण करावे. परंतु ज्याला समाजात रुजायचे आहे, त्याने वर सांगितलेल्या तडजोडीच्या प्रकाराचा स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही आधीच सर्व काशी यात्रा करून काय ते प्रायश्चित्त घेतले आहे. काय होणार तू, टिळकांच्या प्रायश्चिताचं ऐकलं ते खरे की काय? आता काय केलं त्यांनी? म्हणजे तुमच्या कानी काही झालं नाही? अहो, टिळकांनी काशीला जाऊन प्रायश्चित्त घेतलं म्हणे. काय, कधी? आणि याला पुरावा तरी काय? काय कधी ते सगळं जाऊ द्या. त्यांनी सगळे पुरावे कमिशनच्या शास्त्रांना दाखवले म्हणे. हो, काय सांगताय? काय स्वतःचे म्हणणे रेटणारे हे टिळक? मी म्हणतो पुण्यातच झाले नसते की काय प्रायश्चित्त? खरंय, बळवंतराव स्वतःला खूप शहाणे समजतात. टिळकांचे गुरु सन्मित्र विष्णू शास्त्री यांचे तीर्थरूप कृष्ण शास्त्री यांनी 20 वर्षांपूर्वी साहेब लोकांच्या हातचा मुरावळा घेतला, खाल्ला नाही. परंतु त्याबद्दल चिपळूणकरांना साक्षौर प्रायश्चित्त घेऊन वर 500 रुपये दंड भरावा लागला. काय सांगता मग? आणि यांना असे कसे सोडता येईल? मीच बघतो कशी सुटका होते टिळकांची. ते चेंडी दाखवा किंवा श्राद्ध घाला, मान्य करा म्हणावं की आम्ही धर्मश्रद्ध नाही, आम्ही सुधारकच. पुरे झाला. आम्ही किती तो त्रागा करतेस? अशाने तुला त्रास होणार आहे फक्त, समस्या सुटणार आहे का? बैस आता शांतपणे इथे किंवा झोप. 3 दिवसांवर येऊन ठेपलंय कार्य, इथे पावला पावलावर माझ्या समोर पेच आहेत, ते सोडवता सोडवता ना की नऊ येत आहेत माझ्या. आणि तुम्ही म्हणताय विचार करू नकोस म्हणून. मुळात मी कुठेही चुकलेलो नाही. आणि मी जर माझं प्रायश्चित्त घेतलं असेल तर माझ्या मुलीच्या लग्नात कुणीही अडथळा आणू शकत नाही. बरं, तुला काय वाटलं होतं लग्नाला कुणी येईल न येईल? पण बघ, 250 पान उठतंय ना. धन्य झाली आता तुमच्या पुढे. अहो, तेच तर म्हणतीये मी, 250, 300 की किती पान उठणार, पण ते घालणार कोण? एकही आचारी यायला तयार नाही. कसं व्हायचं हे कार्य? भामी, ईश्वर वेळोवेळी आपल्या संयमाची परीक्षा बघत असतो, त्याच्यावर विश्वास ठेव. आणखी अख्खे 3 दिवस आपल्या हाती आहेत. सगळं जिन्नस येऊन पडलंय ना, झालं तर मग सगळं ठीक होईल. तू काळजी करू नकोस. बाई देवा, विश्वनाथ, ए विश्वनाथ, दिनू दादा आला का रे बाजारातून? ओटीचे खण आणायला पाठवलं होतं ना त्याला. अरे ऐकू जाते का? मला कुणीतरी हे पातेलं चुलीवरून उतरवायला मदत करा भाऊ. सगळी काम अर्धवट. हे एवढे नारळ खवायचे, लाडवांचं करायला घ्यायला हवं मला. मी एकटी किती कामांना पुढे पडणार आहे?
कसं व्हायचं माझ्या एकटीच्यानं हे सारं? मदतीला एक हात नाही कोणाचा. परमेश्वरा पायरे वेळ आणलीस ही. घरातलं पहिलं कार्य आहे स्वयंपाकाला एक आचारी मिळू नये या बहिष्कारापाई. एरवी लग्न घरात सगळे नातेवाईक पाहुणे राहुळे किती गजबज असते. हा हा म्हणता 10 हातांनी 100 कामं उरकली जातात. ते माझ्या एकटीच्याने 100 कामं कशी व्हायची आता?